ज्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या दरम्यान ज्या गोष्टी सरन्यायाधीशांनी अधोरेखित केल्या आणि इलेक्शन कमिशनचे विधिज्ञ त्यांचे वकील जे दातार त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं, त्या सगळ्या ऐकल्यानंतर त्यांनी असं हे केलं की या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईपर्यंत कुठल्याही गोष्टी, तुम्ही स्वायत्त आहात, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, तुम्ही ज्या गोष्टी या पक्ष आणि प्रतिपक्षाजवळून ज्या मागवल्या आहेत त्या मागवलेल्या गोष्टींचं तुम्ही जे काही तुम्ही सबमिशन त्यांच्याजवळून अपेक्षित करता ते जरूर घ्या, पण कुठचंही हे प्रेसिपिटेट होता कामा नये जोपर्यंत इथे निर्णय होत नाही आहे. याचाच अर्थ की आम्ही त्यांनी 8 तारखेचं जे आज दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते आमच्या वकिलांच्या मार्फत ते तिथे सादर केलं जाईल इलेक्शन कमिशनला आणि त्याच्यानंतर मग अर्थात ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठपर्यंत कशा रीतीने जात आहे त्याच्यावरच बाकीचं सगळं अवलंबून असेल. सर, अशी एक चर्चा आहे की वेळ काही मागितला जाऊ शकतो का अजून काही पूर्तता न झाल्यामुळे? पूर्तता वगैरेच्या गोष्टी वेगळ्या आहेत. वेळ अर्थात जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या या जे काही सुनावणी आहेत आणि ज्या ह्याच्यामध्ये जोपर्यंत काही निकाल येणं अपेक्षित आहे आणि त्या प्रकारचं वक्तव्य हे तिथे सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे त्या अर्थी जोपर्यंत इथं होत नाही तोपर्यंत इलेक्शन कमिशनने कुठच्याही विषयी मॅटर प्रेसिपिटेट होता कामा नये, कुठचाही निर्णय निर्णयाप्रत येऊ नये अशा प्रकारची सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे त्या अर्थी जोपर्यंत इथं होत नाही तोपर्यंत इलेक्शन कमिशनने कुठच्याही विषयी मॅटर प्रेसिपिटेट होता कामा नये, कुठचाही निर्णय निर्णयाप्रत येऊ नये अशा प्रकारची ऑर्डरमध्ये असं म्हणण्यात आलेलं नाही की कोणताही निर्णय निर्णय घेऊ नये. तुम्ही जर असं तसं म्हणत असाल निर्णयाप्रत येऊ नये हे सुद्धा म्हटलेलं आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सूचना वगैरे हे कशा प्रकारे घेतले जातात यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. पक्षाची बाजू मांडू यामध्ये जे सर्व इलेक्शन कमिशनला जे अभिप्रेत आहे ज्या सबमिशन्स या बाबतीमध्ये देण्यात द्यायचे आहेत ते आम्ही सर्व देऊ. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या अन्वये 29 अ या कलमाखाली पार्टी शिवसेनेची रेकग्नाइज रजिस्टर्ड पार्टी आहे आणि त्याला लागू होणारे त्या बाबतीमध्ये होणारे सर्व गोष्टी सर्व अभिप्रेत नियम सगळ्या त्याचे पालन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळे दस्तावेज आहेत जे इलेक्शन कमिशनला निवडणूक आयोगाला सादर केले.